ठाकरे, संजय राऊत आता सेना भवनाकडे निघालेले आहेत. मातोश्रीवर सगळ्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांशी भेट झाल्यानंतर आता सेना भवनाकडे उद्धव ठाकरे निघाले आहेत. तर पंकजा मुंडे मतमोजणी केंद्रावर आता दाखल झालेत. बीडमध्ये मोठा ट्विस्ट, पुढची एक फेरी ठरवणार पंकजा मुंडे की बजरंग सोनावणे. नक्कीच, तर पंकजा मुंडे आता मतमोजणी केंद्रावर पोहोचलेले आहेत. अगदी सकाळपासूनच या ठिकाणी मोठे फेरबदल पाहायला मिळाले. सातत्यानं कोण आघाडीवर कोण पिछाडीवर हे आम्ही तुम्हाला सांगत होतो, मात्र आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, अद्यापही इथला ट्विस्ट संपताना दिसत नाहीये. बीडमध्ये शेवटची फेरी बाकी आहे. पंकजा मुंडे या सध्या 400 मतांनी आघाडीवर आहेत. बीडमध्ये पहिल्यापासूनच हा ट्विस्ट पाहायला मिळतोय. पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्यामध्ये काटे की टक्कर तेव्हापासून सुरू होती. पंकजा मुंडे आता 400 मतांनी आघाडीवर आहेत, मात्र शेवटची मतफेरी ही मतमोजणीसाठी आहे आणि ही फेरी ठरवणार पंकजा मुंडे विजयी होणार की बजरंग सोनावणे. फार आनंद आहे.